आता सध्या आपण इथे कॉम्प्युटरचा एक कोर्स सुरू करतो, डाटा प्रोसेसिंगचा कोर्स आपण सुरू करतो इथे, नंतर AIचा कोर्स सुरू करतो आहे, आणि जसं काल सांगितल्याप्रमाणे जर्मन लँग्वेजचा पण आपण कोर्स सुरू करत आहोत की ज्याची डिमांड आहे, आणि बेसिकली तो इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी. आता या याचं भूमिपूजन जे झालं होतं 1.5-2 वर्षापूर्वी, त्यावेळी चंद्रकांत दादा उच्च शिक्षण मंत्री, परत राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री, हे सगळे होते. ह्या उद्घाटनसुद्धा ते सगळे हजर राहणार आहेत, प्लस आपण ह्या विभागाचे खासदार जे आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील, अरुण आपले हे संग्राम जगताप आहे, निलेश लंके, आपण या सगळ्यांना आपण बोलवलेलं आहे. आणि विशेषतः म्हणजे जे सिनेटचे आणि मॅनेजमेंट काउन्सिल जे आपले लोक जे इन्व्हॉल्व्ह होते, हे सगळ्या जागेच्या प्रोक्युरमेंटमधून आणि हे सगळ्या परंगवण्यासाठी प्रामुख्याने जसे आपले नगरचे अभय आगरकर जे आहेत किंवा बाळासाहेब हराळ आहेत, त्यांनी जागा ही जी मिळून दिली, विशेषतः खरं मी त्यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळेच हे सगळं उभं राहिलं. आणि आगरकर साहेबांनी आणि काही मंडळींनी इथे नगरमध्ये सगळं त्या जागेचा पाठपुरावा करून सरकारी याच्यामध्ये त्या सगळ्यांना मी बोलवलेलं आहे, ते येणार आहेत. त्यामध्ये अकोल्याचे आदिवासी कॉलेजचे प्राचार्य कारोडे सर पण आहेत, अशी बरीच मंडळी आहेत की जे त्यांना मी आज उद्या इथं सगळ्यांना बोलवले आणि मी त्यांचा आदर सत्कार पण करणार आहेत. कारण शेवटी कसं आहे, हे काही आमच्या एकट्याचं काम नाही, तिथं टीट सगळं टीम वर्क आहे, आणि जे जे याच्यात इन्व्हॉल्व आहे मी सगळ्यांना बोलवलं आहे. पण हे सगळं उभं करत असताना याच्यात बरेच वर्ष गेले, याच्यामध्ये बऱ्याच अडचणी उभ्या राहिल्यात, पण साहेब लोकांनी आम्हाला, नामदार साहेब म्हणा, सुजयने आम्हाला, प्लस जे सरकारी अधिकारी आहेत, कलेक्टर म्हणा, सगळ्यांनी आम्हाला याच्यात खूप मदत केली. वरच्या लेवलासुद्धा सरकारी याच्यामध्ये, कारण हे तेवढं काम सोपं नाही आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जवळजवळ हे सगळं करण्यासाठी 33 परवानग्या आम्हाला घ्याव्या लागल्या, एक नाही पण 33 परवानग्या. मग परवानगी जर घ्यायची असेल, एक जरी परवानगी घ्यायची असेल तर किती त्रास होतो आपल्याला माहीत आहे. पण शेवटी आम्ही या सगळ्याच्यातनं लढा देऊन सगळ्यांची एकजुटीने सगळ्यांनी उभं करून आता हे जे स्वप्न होतं बऱ्याच वर्षाचं, ते आता पूर्ण झालं आहे. आणि उद्या याचं ओपनिंग झाल्यानंतर काही 8 दिवसामध्ये इथं सगळे शिफ्ट होऊन इथं क्लासेस म्हणा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क सुरू होऊन जाईल सगळं. आपण आता बघत आहात की ही बिल्डिंग जी उभी राहिली, यामध्ये खालच्या फ्लोअरला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक आहे, लायब्ररी आहे, आणि वरच्या फ्लोअरमध्ये क्लासरूम्स आहेत. आता सध्या आपण इथे कॉम्प्युटरचा कोर्स सुरू करतो, डाटा प्रोसेसिंगचा कोर्स आपण सुरू करतो इथे, नंतर AIचा कोर्स सुरू करतो आहे, आणि जसं काल सांगितल्याप्रमाणे जर्मन लँग्वेजचा पण आपण कोर्स सुरू करत आहोत की ज्याची डिमांड आहे, आणि बेसिकली तो इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी, म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आणि जर्मन गव्हर्नमेंटचा जो करार झाला की त्यांना जी रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला ताबडतोब आपल्याला कळवण्यात आलं, विद्यापीठ आलं की तुम्ही सुरू करा म्हणून, तर आपण तो प्रायोरिटी तो सुरू करत आहोत. सध्या तरी 100 विद्यार्थीचा बॅच आपण पहिले घेत आहोत, आणि नंतर जाऊन पुढे जाऊन, म्हणजे 100 विद्यार्थी हा जो कोर्स आहे हा 4 वर्षाचा कोर्स आहे, डाटा कोर्स जो आहे, त्यामुळे ते 100-100 असे 400, आणि जर्मनची आहे भाषा तो 6 महिन्याचा कोर्स आहे. तो एक साधारण आपण असं धरूया की 150-200 विद्यार्थी तरी एकाच वेळी राहतील आपल्याकडे. आणि तसं एक्सपान्शनमध्ये अजून ह्या बिल्डिंगचं अजून 2 मजली होणार आहेत, त्यामध्ये सुद्धा क्लासरूम्स येणार आहेत, प्लस बाकीच्या फॅसिलिटीज, लायब्ररी आणि कॉम्प्युटर लॅब पण उभी राहणार आहे त्याच्यामध्ये. आणि पुढे जाऊन बॉईज आणि गर्ल्स हॉस्टेलची आपण व्यवस्था केलेली आहे याच्यामध्ये. आणि ह्या मुलांना मुलींना गावात येण्यासाठी आपण बस सर्व्हिस पण सुरू करत आहोत, मोफत बस सर्व्हिस सेवा सुरू करत आहोत येण्यासाठी. आणि